नमस्कार, मी कल्याणी वाघमारे दिनमान बातमीपत्रात आपलं स्वागत करते. एक नजर हेडलाईन्सवर. प्रत्येक पुणेकराने पाणी काटकसरीने आणि जपून वापरा, पालकमंत्री गिरीश बापट यांचा पुणेकरांना सल्ला. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर विचित्र अपघात, अपघातामध्ये एक रिक्षा चालकाच्या मांडीत घुसला हँडल. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी ब्रिजेंद्र पालसिंह यांची नियुक्ती. आणि पिंपरी चिंचवड येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 3 हॉटेल जळून खाक. आता बातम्या सविस्तराने. प्रत्येक पुणेकराने पाणी काटकसरीने आणि जपून वापरले पाहिजे असे सांगत असतानाच माझ्या घरातही सगळ्यांना पाण्याचे नियोजन करावं लागणार आहे असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. हे पाणी संकट मानवनिर्मित नाही तर निसर्गनिर्मित आहे असे गिरीश बापट यांनी म्हटले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश बापट बोलत होते. पुणे महापालिका शहराची लोकसंख्या लक्षात घेता 1350 MLD पाण्याची गरज भासत होती. मात्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता पुणे शहराला 650 MLD पाणी मिळणार आहे. या आदेशामुळे पुण्यात पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. यावर विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून आज स्मार्ट सिटी योजनेची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी प्रश्नावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की यंदा पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणात 20% पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे पुण्यात पाणी कपातीचे संकट अटळ आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एक विचित्र अपघात झालाय. या अपघातामध्ये रिक्षा चालकाच्या मांडीत हँडल घुसलाय. बरेच प्रयत्न करूनही हँडल बाहेर काढता न आल्याने हँडल कट करून हँडलसह चालकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातात रिक्षा चालकाच्या मांडीत हँडल घुसला. शेवटी हँडल कट करून हँडलसह चालकाला कामशेच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छोटी शस्त्रक्रिया करून ते हँडल काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. मावळतील कामशेत येथे हा विचित्र अपघात 9:30 सुमारास घडला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला रिक्षाने धडक दिली. जोराची धडक बसल्याने रिक्षा चालकाच्या मांडीत रिक्षाचे हँडल घुसले. तातडीने बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मांडीत घुसलेले हँडल काढण्याचे बरेचसे प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. शेवटी रिक्षाचे हँडल कट करण्यात आले आणि त्या हँडलसह चालकाला खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. छोटी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ते हँडल बाहेर काढले आहे. रिक्षा चालकाचा ड्रायव्हरच्या मांडीमध्ये रिक्षाचं हँडल घुसलं होतं. हे हँडल अशा ठिकाणी फसलं होतं जिथे रक्तवाहिन्यांचं नसांचं जाळं असतं. रक्तवाहिनी देखील खूप मोठी असते तिथे. आणि अशा परिस्थितीमध्ये ते हँडलला कट करून काही लोकांनी व्यवस्थितरित्या पेशंटला तिथल्या नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी आमच्याशी संपर्क केला व आम्हाला जी कंडिशन आहे ती सांगितली. पण अशा कंडिशनमध्ये पेशंटला तिथनं हलवणं देखील शक्य नव्हतं, कारण की थोडे जरी ते हँडल तिथे हललं तर रक्तवाहिनी फाटू शकते. असं झाल्यास पेशंटच्या जीवाला धोका असतो आणि हँडल तिथे काढणं देखील खूप रिस्की होतं. पण आपल्यासमोर काही पर्याय नाही आहे. मग असे बघता आम्ही इथले स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे येथील ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंटचे डॉक्टर्स व इतर सहकारी डॉक्टर्स म्हणून एक टीम करून आम्ही तिथे कामशेत येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये तिथेच उपचार करायचे ठरवले. व आम्ही एक टीम घेऊन तिथे गेलो. यशस्वीरित्या आम्ही तिथे ते हँडल बाहेर काढले. अभिनेते अनुपम खेर यांनी ऑक्टोबरमध्ये तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर सुमारे 1.5 महिन्यांनी FTIIचे नवे अध्यक्ष म्हणून ब्रिजेंद्र पालसिंह यांची नियुक्ती माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. गेले काही दिवस अभिनेते गुलशन ग्रोवर आणि नसरुद्दीन शहा यांची नावे FTIIच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. मात्र आता सिंह यांच्या नियुक्तीमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या CID आहट या मालिकांचे निर्माते म्हणून सिंह यांची ओळख आहे. तसेच दीर्घकाळापासून ते FTIIशी निगडीत आहे. शिवाय ते FTIIचे माजी विद्यार्थी देखील आहेत. सिंह आता FTII सोसायटी आणि FTIIच्या नियामक मंडळाचेही पदसिद्ध अध्यक्ष असतील. 4 मार्च 2020 पर्यंत त्यांचा कार्याध्यक्ष काळ असणार आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 3 हॉटेल जळून खाक झाले. 4:00 सुमारास पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रस्त्यावर ही घटना घडली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 3 हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रस्त्यावर वैष्णवी हॉटेल, हॉटेल MH 27 आणि हॉटेल जस्ट ग्रिल आहेत. त्यांना आज शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दुपारी 4:00 सुमारास अग्निशामक विभागाला स्थानिक नागरिकांनी माहिती दिली. त्यानुसार मुख्य अग्निशामक विभाग आणि रहाटणे अग्निशामक विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत 3 हॉटेलचे मिळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुलोन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स,
पॅड्स, अंडरपॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राचे खरे वैभव असलेले गडकिल्ले जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धनंजय बर्वे या शिवप्रेमीने हिंजवडीतील माण रस्त्यावर प्रतापगडाची 50 फुटी प्रतिकृती 9 गुंठ्यात साकारली आहे. आर्थिक स्थिती नसतानाही केवळ किल्ल्यांच्या प्रेमाखातं त्यांनी हा भव्य प्रकल्प उभारला आहे. हिंजवडीतील बर्वे यांनी साकारलेली प्रतिकृती हुबेहूब प्रतापगडासारखी असून गडाला तटबंदी, तोफा, भुयारी मार्ग, भुयारी मार्गातील देवदेवतांच्या प्रतिमा, गडाच्या मध्यभागी ग्रामदेवताची प्रतिमा आणि त्या शेजारी शिवलिंग ठेवण्यात आले आहे. माझी सर्व फॅमिली, माझे भाऊ, माझी आई, माझी मिसेस सगळे मला साथ आणि काही कामगार लोकांना घेऊन मी हे हा गडाचं काम पूर्ण केलं आहे. गणपतीपासून 2018 गणपतीपासून मी हा प्रयत्न करतोय. 11वीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असून संस्कृत विषयाचे चुकीचे पुस्तक आहे. लेखकासह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रमात संस्कृत सारिका नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या अशा पद्धतीची वंशावळ त्या पुस्तकामध्ये छापण्यात आलेली आहे. आणि जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून शिकवण्याचा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लातूरचं निकिता पब्लिकेशन नावाच्या पुस्तक छापलेलं आहे आणि या निकिता प्रकाशनने अतिशय वादग्रस्त आणि इतिहासाला काळीमा फासणारं आणि इतिहासाचं चुकीच्या पद्धतीनं संस्कृत विषयामध्ये प्रदर्शन करणं हा पाठ्यपुस्तकाचा आणि शिक्षण विभागाचा जाणीवपूर्वक भोंगळ कारभार महाराष्ट्रासमोर दाखवण्याचा हा प्रकार झालेला आहे. भारतीय सैन्य दलाकडे आजचे तरुण केवळ नोकरी म्हणून बघतायत, हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. जर भारतीय लष्करात दाखल व्हायचं असेल तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असायला हवे, मनोबल उंच हवे, प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी असायला हवी, असे प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले आहे. रावत म्हणाले, तुम्हाला नोकऱ्या हव्या असतील तर रेल्वे किंवा इतर ठिकाणी जा, स्वतःचा व्यवसाय सुरू करा, पण भारतीय सैन्यात यायचं असेल तर मानसिकता आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. कठीण आणि अडचणीच्या ठिकाणी काम करण्याचा आत्मविश्वास असल्यास सैन्यात तुमचे स्वागत आहे. हमारा जो सिलेक्शन होता है वो इस प्रकार से होता है कि आप में काबिलियत है शारीरिक और मानसिक रूप से कि आप
अपनी फौज में तैनाती के दौरान जो स्ट्रेस और स्ट्रेन जो आपके ऊपर पड़ता है आपके नौकरी के दौरान, उस पर काबू रखते हुए आगे बढ़ते रहेंगे। लेकिन क्या देखने को आया है कि कुछ सैनिक अफसर और जवान इस स्ट्रेस को बर्दाश्त नहीं कर सकते और अपने को कहने लगते हैं कि हम हाई ब्लड प्रेशर और डायबिटीज के जरिए से हम विकलांग हो गए हैं, इसलिए हम लोग मुश्किल इलाकों में तैनात नहीं हो सकते क्योंकि हमें हाई ब्लड प्रेशर है, हमें डायबिटीज है, हमें हाइपरटेंशन हो गया है। ये वो अफसर और जवान हैं जो शारीरिक और मानसिक रूप से कमजोर हैं, हु कैनॉट विदस्टैंड द स्ट्रेस एंड प्रेशर्स ऑफ सर्विस। मैं इनको चेतावनी देना चाहता हूं कि अगर इस तरह से आप अपने लोग को विकलांग कहलाते हैं तो आपको जिन्होंने आज अपनी इस स्टेज पे कार्रवाई दिखाई इनको देखकर शर्म आनी चाहिए। महान गणेश भक्त श्री महा महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या 457 संजीव समाधी महोत्सव येत्या 17 डिसेंबर ते गुरुवारी 27 डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे। त्यानिमित्त पिंपरी चिंचवडकरांना विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे। सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी, कवी संदीप खरे, राकेश चौरसिया हे कलाकार यावर्षीच्या महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत। शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे। आपलं घर पुणेचे संस्थापक विजय गजानन फळणीकर यांना यावर्षी श्री मोरया जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, प्रवचन, भजन, मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी, कवी संदीप खरे, रघुनंदन पणशीकर, राकेश चौरसिया यांचे गायन व वादनाचे कार्यक्रम होणार आहेत। शेवटच्या दिवशी भव्य दिंडी व श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव वर्ष 497 सोमवार दिनांक 17 डिसेंबर 2018 ते गुरुवार दिनांक 27 डिसेंबर 2018 रोजी हा महोत्सव साजरा होत आहे। या महोत्सवामध्ये 17 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे। अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे मावळ लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यापासून राजकीय वर्तुळात जोर धरत आहे, मात्र अजित पवार यांनी याबाबत बोलण्यास टाळलं आहे। सांगवी येथील झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवारही उपस्थित होते, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांची राजकीय क्षेत्रात मावळमधून पदार्पण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। परंतु यावर अजित पवार यांनी बोलण्यास वारंवार टाळले आहे, परंतु एकंदरीत चित्र पाहता मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांची एंट्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। निवडणूक लढवण्याची पूर्वतयारी सध्या पार्थ पवार करीत असल्याचे चित्र दिसत आहे। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। ससून रुग्णालय आणि बीजे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांच्या बदलीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे। दरम्यान डॉक्टर चंदनवाले यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही। तत्पूर्वी उपअधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे। डॉक्टर चंदनवाले हे ससूनमध्ये 13 मे 2011 अधिष्ठाता पदावर कार्यरत होते। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाने त्यांच्या बदलीचा आदेश काढला होता। त्यांनी तातडीने जे जे रुग्णालयात पदभार स्वीकारावा असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते, पण रुग्णालयातील विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी संघटनांनी त्यांच्या बदलीला जोरदार विरोध केला, त्यामुळे शासनाने काही दिवसातच बदलीच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली। त्यानंतर रुग्णालयात अधूनमधून त्यांच्या बदलीविषयी सातत्याने चर्चा होत होत्या। काही दिवसांपूर्वी शासनाकडून त्यांना जे जे मध्ये पदभार घेण्याचा आदेश आले होते, त्यानुसार त्यांनी गुरुवारी आपला पदभार स्वीकारला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। प्रत्येक पुणेकराने पाणी काटकसरीने आणि जपून वापरा, पालकमंत्री गिरीश बापट यांचा पुणेकरांना सल्ला। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर विचित्र अपघात, अपघातामध्ये एक रिक्षा चालकाच्या मांडीत घुसला हँडल। FTII अध्यक्षपदी ब्रिजेंद्र पालसिंह यांची नियुक्ती। आणि पिंपरी चिंचवड येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 3 हॉटेल जळून खाक। हे बातमीपत्र इथंच संपलं, तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।